बहिणाबाईंची जी कविता होती, अरे संसार संसार जसा तवा चुळ्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, त्या कवितेची आज आठवण. पोटाला पोटाची आग विझवण्यासाठी सतत पोटाला चिमटा देण्याचं काम गरीब माणसाच्या नशिबामध्ये येत आहे. या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजवटीमध्ये श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहेत आणि गरीब माणूस आणखी गरीब होऊन चालतात. तुम्ही उल्लेख केला ज्या आदिवासी बाईंचा, ज्या आदिवासी भगिनींचा, मी माझ्या बांधवांना एक उदाहरण तुम्हाला सगळ्यांना मुद्दाम देईन. महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्ष नेता असताना माननीय न्यायालयाने या शासनकर्त्यांना शासनाला आदेश दिले की महाराष्ट्रातल्या आदिवासी या मुलांचं कुपोषण थांबवा, आदिवासींच्या मुलांना जगण्याचा अधिकार नाही का, ते थांबवा. तुम्ही कसं थांबवणार आहात, कधी थांबेल? हे न्यायालयाने ज्या वेळेला आदेश दिले त्यावेळेला मनाही वाटलं आपण जाऊन पाहावं या हे कुपोषण का होत, हे कुपोषण कशामुळे घडतंय, याला जबाबदार कोण आहे? या सगळ्या भगिनींना पण सगळ्यांचे हात पोहतात ना, आज सगळ्यांचे हात पोहतात ना. पोलीस असले म्हणून काय झालं, युनिफॉर्म असले म्हणून काय झालं, ते बिचारे युनिफॉर्म मध्ये बोलू शकत नाही, एवढं फक्त एवढं ते बोलू शकत नाही. तोंड टाकून भुक्याचा माल ते सांगत आहे. घरी जाऊन त्यांच्या पत्नीला विचारून बघा ती काय म्हणते, ती बघा ना. बघ ना सदाभाऊ, काय चुकलं नाही ना, तुम्ही चिंता करू नका सदाभाऊ, अजून टेन्शन मध्ये आहे. तुम्ही काय म्हणतात, एक नंबर कुणाला, दोन नंबर कुणाला, आणि गाळ आपण असं काय ते बोललात तुम्ही. काय चिंता करू नका, भविष्यामध्ये एक नंबर शेतकऱ्यांसाठीच आपण ठेवू, त्याची काळजी करण्याचं काय करणार, एवढं टेन्शन घ्यायची काय आवश्यकता. आता सत्ता आपली येणार ना, आपण सत्ता आणतोय ना. होय रामदास आठवले साहेब, या माणसाचे दिल्लीमध्ये त्याची भांडी कुंडी सगळे बाहेर करून रस्त्यावर ठेवले, बाकीच्या मंत्र्यांनी पण बंगले सोडले नव्हते. आणि म्हणूनच ही युती फक्त सत्तेसाठी नाही. गायकवाडची तुम्हाला एक शब्द या ठिकाणी पुन्हा सांगतोय, इथं कुठेतरी एखादा काँग्रेसवाल्यांचा का राष्ट्रवादीवाल्यांचा का एखादा कुठेतरी मंत्रीपद द्यायचं असं नाहीये. आम्ही सगळ्यांनी असा निर्णय घेतलाय यापुढे सत्ता येईल आणि अल्पियाला त्या सत्तेमध्ये वाटा द्यायचा, सत्तेमध्ये वाटा द्यायचा. नुसता एखादा मंत्रीपद नाही. ग्रामीण भागामध्ये बौद्ध बांधवांच्या, बौद्ध कार्यकर्त्यांच्या, आमदारांच्या अशा लाल दिव्याच्या गाड्या फिरल्या पाहिजेत. प्रत्येक बौद्धवाडीमध्ये लाल दिव्याची गाडी पोचली पाहिजे आणि बौद्ध बांधवांना सांगितलं पाहिजे, अरे बाबासाहेबांचं स्वप्न सकाळ करायचं आहे, तुला काय हवं ते सांग. आता मी मालक म्हणून इथं बसलो आहे, तुझा मालक म्हणून मी बसलो आहे. या भावनेनं भविष्यामध्ये काम झालं कसला, आपण कंटाळलो. या व्यासपीठावरती पाहिजे पत्रकार आहेत, ते सगळं घेत आहेत, ते तुमचं उद्या आता तेवढंच चांगलं काय असतं ते कमी दाखवतील, पण दोघांचं कसं कसं झालं ते व्यवस्थित दाखवतील. संधी आपण का द्या, ते पण आपले भाऊ आहेत, ते त्यांचं काम करणार असं ना, ते त्यांचा होता स्तंभ आहे, ते त्यांचं काम करणार. पण आपण देखील आपल्या भोवती सगळ्यांनी बंधनं घालून घेणं, शिस्त घालून घेणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून गंधाजींना नुसतं खासदार की नाही भाजपने दिलंच, पण उद्धवजींनी पण प्रयत्न केले, उद्धवजी स्वतः केले दिल्लीला, त्यांच्यासाठी राजनाथ सिंगला भेटले, राजनाथ सिंगला विनंती केली की तुमच्या कोट्यातून आमच्या रामदासजीला इतिचा म्हणून त्या ठिकाणी खासदारकी द्या. उद्धवजींनी प्रयत्न केले, दोघांनी प्रयत्न केले, आणि नुसतं खासदारकी घेऊन चालणार नाही हो. आमच्या रामदास आठवले मंत्री बनून ज्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये येतील ना, त्या दिवशी क्रियांती दिवाळी असेल, त्या दिवशी क्रियांती दिवाळी असेल. आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन, आता हे उदयनराजे वगैरे काय करतात मला माहित नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज जी भोसले, अरे भोसले म्हटल्यानंतर त्यांची निशाणी काय, ढाल आणि तलवार. काही भोसल्यांची निशाणी काय, बाटली आणि ग्लास. व्हायला नको, अरे भोसल्यांचं नाव आणखी वाढवा, ठर तलवार भाई गाडा, नुसतं आपलं पिस्तूल पोलिसाचं घ्यायचं नाही असं आपलं दाखवायचं. भोसले म्हणतात काय, भोसले काय कसं पाहिजे, भोसले राजे म्हटलं ना कसं पाहिजे, छत्रपतींचे वंश म्हटलं कसं पाहिजे, राजे सगळे बागा शाहू महाराज
अगर चहावाला चार टपके उभे जाऊन बसायचे बौद्ध समाजाचा दलित समाजाचा चहावाला टपके बसायचे कि मी बसलो तर बाकी त्याला चहा देते गरिबांसाठी काम करत गरिबांसाठी बसा शाहू मदांचा महाराजांचा आदर्श समोर ठेवा छत्रपतींचा आदर्श समोर ठेवा होय बांधवांनो आई जिजामातेला छत्रपतीला जन्म दिला नसता आई जिजामातेला छत्रपतीला घडवलं नसतं तर काय झालं असतं अगर दिल्ली बादशाह नौकीला असलेला कवि भूषण बादशाह नौकीला लाथ हाणून ज्यावेळेला छत्रपति शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी गायगडावर आले होते त्यावेळेला कवि भूषण ने असं म्हटलं होतं काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती अगर शिवाजी न होते तो सुनतिया सबकी होती सुनतिया सबकी होती त्यावेळेला कवि भूषण माझ्या माय भगिनीची काही ब्राह्मणांची रक्षण करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि बाटली ग्लास घेऊन निशाणे म्हणून दाखवणार आहे भोसले राजे कुठे त्यामध्ये जमीन असमान झाली आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन आता यापुढे म्हटल्याला बाटलीला हात लावू नका राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांच्या पैशाला कोणी हात खाऊ नका शपथ घ्या छत्रपती शिवाजी महाराज शपथ घ्या आई भवानीची शपथ घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घ्या सौ फुले आंबेडकरांची आणि एकदा निर्णय घ्या की ओर होय या सर्वसामान्य माणसाला शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी या राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना भ्रष्टाचारीच्या या सगळ्या महामेहून आम्ही गाल्ल्याशिवाय आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा या महाराष्ट्र विधानसभेवरती फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ही भूमिका हातामध्ये घ्या आणि बांधवांनो विकले जाऊ नका स्वाभिमान ने जगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र।